नमस्कार, मी मेघा, तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याची खीर. त्यासाठी लागणारे साहित्य आहे लाल भोपळ्याचा केस, साखर. एक वाटी लाल भोपळ्याचा केस असल्यास एक वाटी साखर घ्यायची आहे. त्यानंतर बदामाचे आणि काजूचे काप घेतलेले आहेत मी, आणि इथे दूध घेतलेलं आहे एक कपभर, आणि साजूक तूप आणि वेलची पूड. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका पॅनमध्ये मी साजूक तूप घातलेलं आहे. तूप थोडंसं तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल भोपळ्याचा केस. याला छान मस्त खमंग असा सुवास येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला. लाल भोपळ्याचा केस हा लवकर शिजतो, त्यामुळे 3 ते 4 मिनटं झाकण ठेवून आपल्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायचं आहे. केस हा थोडासा आपल्याला छान असा यातमध्ये परतून घ्यायचा आहे अगदी मंद आचेवरती. मी इथे आता झाकण ठेवलं आहे. 3 ते 4 मिनटं मी याला छान वाफेवरती शिजवून घेणार आहे. तुपावरतीच परतून घ्यायचं आपल्याला याला छान असं. 3 ते 4 मिनटं झाल्यानंतर याला तूप सुटू लागतं आहे हलकंसं. तुम्ही पाहू शकताय अगदी खमंग असा सुवास येतो आहे. चवीला खूप भन्नाट लागते ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता मी इथे गॅस बंद केलेला आहे, कारण की दूध घालताना आपल्याला एक मी इथे महत्त्वाची काळजी घ्यायची आहे की गरम गॅसवर आपल्याला यामध्ये दूध घालायचं नाही आहे. असं केल्यास त्यामध्ये जे दूध आहे ते फाटण्याची शक्यता आहे, त्यामुळे गॅस बंद करून आणि साईडला घेऊन मगच त्यामध्ये दूध घालायचं आहे. आणि दूध घालताना सारखं ढवळत राहायचं, आणि दूध हे रूम टेम्परेचरवर असायला हवं आहे, कारण जास्त थंडगार दूध घालायचं नाही आहे. नंतर मी परत गॅस ऑन केलेला आहे. आता ह्याला आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता मी यामध्ये साखर घालणार आहे. साखर घातल्यानंतर इथे मला वेलची पूड, बदामाचे काप, अशी थोडी घट्ट सरस राहू द्यायची. यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचा चवसुद्धा घालू शकता, तोही छान लागतो. आणि असल्यास चारोळीसुद्धा घालायची, छान टेस्ट येते. मला इथे साखर थोडी कमी वाटली होती, म्हणून मी थोडीशी अर्धी ॲड करतानाच अर्धी ॲड केली होती मी. उरलेली मी पुन्हा ॲड केलेली आहे इथे. आता मी याला बदामाचे काप आणि वेलची पूड घालून थोडंसं झाकून पुन्हा याला आपल्याला उकळी आणायची आहे. बघा कसा छान तुपाचा तवंग दिसतोय. याला अजून 4 ते 5 मिनटं लागतील छान अशी उकळी यायला. अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. कधी अगदी गडबडीत पाहुणे वगैरे येणार असतील तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. याला छान खळखळीत अशी उकळी यायला हवी. मी वरून थोडंसं क्रीम घालते आहे, लागल्यास तुम्हीसुद्धा घालू शकता. त्याने असा दाटसर पण येतो किंवा कंडेन्स मिल्कसुद्धा चालेल. तुम्ही पाहू शकताय कशी छान खळखळीत उकळते आहे आपली खीर. आपली खीर आता रेडी झालेली आहे. अगदी छान असा मस्त सुगंध येतो याचा. चवीला अगदी सुंदर अशी छान अशी लागते आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. वेलची पूड मी आता घातली आहे. छान अशी उकळी आली की गॅस बंद करून द्यायचा आहे, आणि थोड्या वेळाने झटपटीत अशी मस्त गरमागरम सर्व करायची आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग.